सह्याद्रीच्या अंतरंगात जाग येते. काळ्या पत्थराचे सरळसोट ताशिवकडे हिरवा रंग पांघरलेली दरी आणि कुहर वर्षाच्या कुठल्याही ऋतूत जा तितकाच मनमोहक असतो सह्याद्री. त्याच एक भाग म्हणजे आपला माळशेज घाट. उन्हाळा असो की थंडी किंवा असो सरता पावसाळा, माळशेज घाट तितकाच सुंदर असतो. ही सारी सुवर्णवर्णी भातशेती, निळाशार पाण्याचा डोह, आणि या साऱ्याकडे धाव घेणारं आपलं छोटंसं विश्व. माळशेज हा आपलाच असल्यासारखं वाटू लागतं. 2006 सालचा आंबा घाट उन्हाळा संपता संपता दिसलेला, पण त्याही पूर्वी 1995 साली दिसलेली तीही फुललेली कारवी. तर 7 वर्षांनी आपल्या सह्याद्रीमध्ये कारवी फुलते. 2013 सालची ही कळसुबाईची हिरवीगार कारवी, 2016 सालची बारवीची फुललेली कारवी, 2016 सालचीच कास आणि चाळकेवाडी परिसरातील कारवी. कारवीची उपजात असलेली 2016 सालची ठोसेघरची ही टोपली कारवी, सकाळच्या दवात भिजलेली कारवी, सकाळच्या दवात थिजलेली कारवी. आणि आश्चर्य म्हणजे 13 सालची तापोळ्याच्या रस्त्यावरची ही कारवी. दर 7 वर्षांनी ती फुलते. मग 13 साली ती कशी फुलली हा प्रश्नच होता. आणि हे दुसरं आश्चर्य म्हणजे ही पांढरी कारवी, निसर्ग नवल नाहीतर काय. त्याच्या जोडीला 16 सालची ही माळशेजमध्ये फुललेली कारवी. 7 वर्षाच्या नियमानं यावर्षी माळशेजमध्ये कारवी फुलणं अपेक्षित होतं. उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला, तसा पाऊस कमीच पडला होता म्हणा, कारवीचं प्रथम गच्च रान दिसलं. जवळ जाताच दिसले हिरव्या रंगाचे बाळकळे, पुढे होते गुलाबी मोने कळे, आणि हळूच एका कळ्यामधून डोकावलं होतं कारवीचं एक फूल. अहो, पण एक नाही, दोन नाही, तर असंख्य कारवीची फुलं उमललेली होती. मधमाशी आणि कारवी यांचं द्वैत पाहणं एक दैवदुर्लभ योग या इथंच जुळून येतो. पायाला चिकटलेले परागकण मधमाशा वाहून नेतात आणि बिनचूकपणे परागीभवन करतात. मधमाशीचं फुलातील नृत्य, चमचमणाऱ्या उन्हात हे चाललेलं मधमाशीचं मधुपान, मध पिता पिता मध संपलेलं एक फूल, कसं अचूकपणे ओळखलं जातं. यावर्षी कारवीचा हा उत्सव अगदी मनमुरादपणे पाहिला. 1995 सालापासून आत्तापर्यंतच्या कारवीची ही छोटीशी संगत. यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे डोंगरधारा तशा उणावलेल्याच दिसल्या. आता हा आपला नेहमीचा सर्वदूर दिसणारा तेरडा. चमचमत्या उन्हातला हा दुसऱ्या प्रकारचा तेरडा. याच्याच बरोबर एक दुर्मिळ तेरडा प्रजाती वाहत्या पाण्यामध्ये या साऱ्या कातळधारांमध्ये वाढते. आणि या तेरड्याला खोटं ऑर्किडसुद्धा म्हणतात, कारण फुलाच्या आणि परागीभवनाच्या साधर्म्यामुळे. जमिनीवरती वाढणारी युट्रिक्युलॅरिया ही एक प्रकारची सूक्ष्म कीटकभक्षी वनस्पती. त्याचाच एक उपप्रकार मधमाशी संघ डोलताना आपल्याला दिसतो. फुलाचा आणि मधमाशीचा आकार किती एकमेका विरुद्ध आहे ते पहा. आणि हो, ही कातळावरती वाहत्या पाण्यात वाढणारी युट्रिक्युलॅरिया कमी कातळधारांमुळे यावर्षी तशी दिसलीच नाही.
छोट्याशा डोंगर उतारावरील पिंडा कोकेनेन्सिस म्हणजे पिंडा। समुद्र सपाटीपासून एका विशिष्ट उंचीवरतीच पिंडाची ही फुलं आपल्याला आढळतात। निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवरती वाऱ्यावरती थिरकणारे हे पांढरे तुरे मनाला उल्लसित करतात। जोरदार पडल्यानंतरच्या पावसाच्या प्रदीर्घ उघडीपीमुळे पाण्याच्या तुटवड्यामुळे उघडे पडलेले कातळ, सुकलेलं गवत, काळ्या दगडात सच्छिद्रता तशी कमीच, भेगा कमी, माती कमी, त्यामुळे पाऊस कमी होताच गवत सुकू लागतं। याच्या अगदी विरुद्ध गुणांचा हा जांभा दगड पाऊस कमी पडूनही अजूनही थोडीशी हिरवाई बाळगतोय। सुकत चाललेला ओढा, भाताला चांगल्या लोंब्या येण्यासाठी पाणी, चिखल अतिशय अनमोल असं आहे। इतकं अनमोल आहे की आभाळही त्या डोकावून बघतं, सूर्यसुद्धा प्रतिबिंबित होतो। वाऱ्यावरती डोलणारी ही भातशेती सुप्रसन्न दिसते। छोट्याशा पायवाटेच्या बाजूला विहरत राहते, पण जरा जवळ जाऊन बघितलं तर वास्तव काहीतरी वेगळंच दिसतं। मुळांच्या तळाशी पाणी तर नसतेच, पण असते एक भेगाळलेली जमीन। नुसतं पाणीच नाही, पण मातीतील बाष्पाचा अंशही आता आटत चाललाय, याचंच हे जणू दर्शन असतं। कुठं कुठं रान पांढरं पडलंय आणि रोपं टिकलीच नाहीयेत। या साऱ्याचा परिणाम दूरगामी असणारे हे मात्र नक्की। भाताचं उत्पन्न यामुळेच घटू शकतं आणि ती सुवर्णवर्णी भातशेती आता कमीच असू शकते। घरांच्या दाटीतून एक छोटासा रस्ता जातो, तो उतारावरून चालतो, झाडांच्या कमानीखालूनही जातो, वळणं घेतो आणि आपल्याला एका विशिष्ट ठिकाणी घेऊन जातो। डोंगर रांगांनी आणि ढगांनी वेढलेलं हे ठिकाण वाहतं पाणी ओलांडत आपण चालत असतो आणि मग येतं एक नितळशंख पाण्याचं कुंड, ज्याच्यात झाडं डोकावून बघतात, ढगांची पळापळ नेत्र सुखत असते, ती प्रतिबिंबित होते। सूर्याचं चमकणं हे सारं कसं अगदी आरसपाणी असतं। आभाळातून कोसळणारी पाऊसधार वाहत वाहत येते या झाडांच्या गर्दीत। त्यात मुरते, हरवते, स्वच्छ होते आणि काचवाणी बनून जाते। या झाडांच्या कमानीतून त्यांच्या बुंध्यातून वाहू लागते आणि ते पाणी झाडांच्या खोडांमधून वाहत वाहत सारं रहाळ हिरवगार करते। या साऱ्या रहाळाला जीवन हे जीवनच देते, तेही सदोदितपणे। पाऊस कमी पडलेला असू दे कातळ शुष्क असू देत, भातशेती सुकणारी असू दे, पण इथं पाणी अजूनही तसंच आहे, तसंच वाहत आहे आणि तसंच पाझरत आहे। देवराई, डोंगर रांगा यांच्या समुच्चयातून अशी एक परिसंस्था जन्मते आणि मग ती चिरंजीव होते। आणि हेच आहे आपल्या माळशेच परिसराचं असीम असं निसर्ग वैभव। आज ना उद्या पावसा येईलच, सारं सारं चिंबक करेलच, ते धबधबे सुद्धा पुन्हा वाहतील, पण ही पावसाची ओढ आपल्याला आज काहीतरी नक्की संदेश देते, तो सुद्धा एका धोक्याचा। प्रश्न आहे तो आता आपल्या कृतीचा आणि निसर्गभान वास्तवात आणण्याचा। तशीच ती कारवी 7 वर्षांनी पुन्हा फुलावी, भातशेतीने तसंच उत्पन्न द्यावं आणि सारं होत असताना माळशेजला आपण नुसतं आपलाच का म्हणावं, तर आपण सगळ्यांनीच माळशेज बनून जावं, हे मात्र खरं।